जेजू क्रिस्त ते मगच्या भावना आणि भहिणी आज आम्ही आमच्या सोम्या जेजू क्रिस्त असो सगळ्या सर्वां रयांसो दो वा जेजू रयचे फेस्त वा क्रिस्त रयेचे फेस्त आम्ही संभ्रमान आचरण करतात रय म्हणता असताना मोती येवचे सिंहासन मुकुट बोरे नेसन हाताक एक मोदी सोजेर पर्जा आधिकार हुद्दो ही चिंतना मती पोड्यार उदयेतात पण जेजूक कुरीस आसले जेजूचे सिंहासन मुकूट असो रंगाळ नुसतं एक थं सरना बोटाक मुदी ना बेत काटिना कसलेंस दिरवे आधिकार हुद्दो ना सेवक झालो तरी आमी मेसरी म्हूण आप शिकपाच्यो डिग्र्यो ताचे लागीं नातल्यो तरी ताका आमी शिक्षक म्हणा पळयतां खंयचीय वखदां ताणें दिवंक ना तरी ताका आमी वयच म्हूणा पळयतां सजेर ताचे लागीं नाचले तरी सबार राय ताका भियेले संवसारी राय तीं आमी पोकोळ पळोवन पळयतां अहंकार विरोध पोंवन सोशल संवसारांत राय पण सरयलेली राय रणयो राय कुंवर ती शाश्वत उरोंकणार आज दोन हजार वर्ष संपल्यारी जेजूचे राज आसा झुजा हा तेरा ताने दोरूक ना ताणें जीव कोणाय वय काडूंक ना पूण जेजून आमकां जिवीत दिलां फ्रांस असो राय नेपोलियन सगळे युरोप त्याच्या मुठींत आसले एक फावटी कैदी जावन एका द्वीपातले द्वीपांतो असल्या वेळात माझ्या फाटला उदाहरण सांगला संसारी रायपोन शाश्वत ताका अनुभव जाल्लो आसा पूण जेजूचे रयपोण तसे जावंक ना ते शाश्वत आणि ससनाचे मोगाचे आणि तो एका राष्ट्रांचो राय मात्र तो एका राष्ट्राचो राय न बघार सर्गा संसारसो तो राय आसा आयची देवस्तुती सोम्याचे रयपण लक्षील्यान वळखूंक आणि जिवितात प्रेरण जोण घेवंक आमकां पोणे दिता सुरवेर हे फेस्त स्वामी सरकार सोडून बापाच्या उजव्याक बसला हे गणित ते संभ्रमतले एक हजार औषशे पंचवीसव्या भगेवंत वर्साच्या डिसेंबर पियूष्यान त्या पर्जा प्रदान वादाच्या वादार विस्तारून असलेल्या समाधवाद आणि नास्तिकवादच्या सूक्ष्म कोणे फुट करून हे फेस्त स्थापित केले आणि ऑक्टोबर महिन्याच्या अक्रियेच्या आयतराने पापान पालेलो तीन संकतो तचे रयपण कोणच नच करूक आर एकल्यानी दुसरे जाऊन अरे वळखून तसे जाय ताका मान करूंक जाय आणि तिसरे जन जेजूच्या बळान बरवून ताका साक्ष जाय सुरुवेर ऑक्टोबर महिन्याच्या निम्या हो संभ्रम जाल्लो तर संभ्रम असा जातलो तर एक हजार णशे साठांनी नव्या वर्षा देवस्तुतेचे कॅलेंडर परत मंडावळीर घालतना हे फेस्त लेतुर्जीक वर्षाच्या अखरेच्या आयतारा आणि आद्वेतच्या आदल्या आयतारा देवस्तुतेच्या वर्साच्या अखरेक एक शिखर जावं व संभ्रम सलयता मातेवच्या वंजलात जेजूच्या वामशावळीचो उल्लेख असा पूत धावेद असो तपूत आब्राम सा स लोकात पळतो जेजू रयाळ वंशवळीसो लोकविवर तो वर्तो जातलो परमोण्णा तसं पूत म्हणून तापतले आणि ताच्या राजवडकेक अंतस जेना तिसऱ्या जेजूचा जन्म बेथलेमान झालो यस शहरात दावीत राय जन्म मार्लो देखून जनगणने वेळार ताचे नाव दाखल करच्याक आवई बापू बेतलेमा गेले उदेंतीच्या ते घरायनी ते जाणते शिकपी जेजू रायाक जेजू रायाक ते नामन करतात भंगार ते अर्पितात रया दिवसो मान ते देतात रायाक मान करतस जेजू रायाक मान करतस ते तेग राय दुसऱ्या वाटेन गेले म्हणजे जेजूक ताने रय म्हणून ओळखून घेतलो पण हेरोद नाही फरिझेवांच्या घरा गेल्या वेळार फतकी श्री एक मोलादिक सुगंध तेलान जेजूचे पाय दुता एर किती सांगता ताची ती पर्व करिणा बघार जेजू राय म्हणून ती ओळखून घेता जिजून केल्ले उंड्या मासल्याचे अजाप हंगासर लोकांक स्पष्ट जाता व समका रोमाघारा ताऊन सुटका राय आय जेजू तांकां जाप दिना बगार आनी एका जाग्याक मुखार वेता जेजूजले मा वे असताना थंसर येताना राय असो स्वागत वेळार जाप दिवंक ना पिला कळीत असले देखून तो विचार राय रयगी राय म्हूण तुवेंच तुचळे पण मुजे रास या संसारचे न्हय म्हणून जेजू थंयसर जाप दिता कुरसार आसलीं ती उतरां जेजू नाजरेन जुदेवांचो राय जेजूच्या बगले नसच्या जेजूक तो राय म्हूण वळखाता आणि म्हणता तुजी रास पदवी येता आसतना म्हजोय ये उगडास कर जेजू राय जालो आपल्या कृत्यांनी बरो गोवळी सावन लोकांची ताणी जतन केली आपल्या पासून ताणे आपलो जीव दिलो शिसांचे ताने पाय दुले शांती समाधानाची वाढ जेजून आमक दाखली याच्या पहिल्या वस्तू पळत वैजकलिच्या पुस्तकात सर्वेस्पोर मी राय म्हणटना तो सगळ्यांक आपली आस्त म्हणून घेता मात्रणे आपलो हिंड म्हणल्या मोगान तो तांकां सोदून वेता जिजू राय चलो आपल्या शिकवणे ताच्या शिकवणेत सकत असली बॉक्सांनी समाधान लोकां दिले ही एक नवीस शिकवण म्हणून लोक उद्गारलो ताने आपल्या ताने आपणा खाती रावले रा बांदूंक नात नास जायना तसल्या मनशाच्या काळजांनी तो आजुनी वस्ती करता जिजू आमच्या जिविताचा राय म्हूण वळखून घेवंक आम्ही सदांच प्रयत्न राज्य विरोध झुजू राज्यविरोध नगार विरोध आणि मरणा विरोध जिजून आपलो जीव अर्पण मरणाचे जैत वेला नवे जिवेत आमकां फो केला हे आमक कुरेनगारां बरयल्ल्या पत्रांत आमकां स्पश्ट जाता आमका सर्वांक ताच्या पुनर्जिवनपणान जेजून भागीदार केला जेजू क्रिस्त दुसऱ्या येण्या वेळार आमचो राय नितीदार जावन येऊन झडती करच्या संदर्भात खंयच्या सवालाचे जडती जातली म्हले सत आयसो वांजेल आमकां कळीत करता मुच्या बाबा भावा तुवें कितें केले हे सवाल तो विसारता गरजेंत असल्या आणि आती लाना बाबा भयणी शिवाय सोमी कोणके थंय आकर्षित करिना घरात समुदायंत वावरातळार हेरांच्या गरजेक पवूक आमकां का जायतो अवकाश मेळटा आमचे जिवीत आमचे खातीर न्हय मगार ते सदांच हेरां खातीर का जेजू कालतो राय ताचे राय पण काळजांनी स्थापित करच्यात जेजून आमकां पवित्र यवकरीच घडलो वेळार उंडया आणि वायना रूपार तो आमच्या काळजांत बिडार करूंक येता असताना आची काळजा मना उ मोगान ताका स्वागत आनी आणि जिणी संपूर्ण रितीन जियो तसोच आधार मागून घेऊया आम्ही